बघा, शिक्षण सप्ताह आपला सुरू आहे. वेगवेगळे उपक्रम आपल्याला या सप्ताहामध्ये साजरे करायचे, तर त्याची एक लिंक आलेली आहे. तर त्या लिंकमध्ये आपल्याला मीडिया सबमिशन करायचं आहे. तर ते कशा पद्धतीने करायचं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे शॉर्टकटमध्ये. इथे युडायस नंबर आहे बघा, युडायस नंबरला क्लिक करा. इथे आपल्या शाळेचा युडायस नंबर टाका. ठीक आहे, शाळेचा युडायस नंबर टाकल्यावर बाजूला क्लिक करा. बाजूला क्लिक केल्याच्या नंतर इथे बघा शाळेचं नाव येऊन जाईल. त्याच्यानंतर सगळं स्कूल मॅनेजमेंट, डिस्ट्रिक्ट, तालुका वगैरे सगळं येईल. या ठिकाणी तुम्हाला हेडमास्टरचं नाव टाकायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही मराठीत इंग्रजीत टाकू शकता, असा काही विषय नाही, पण आपण इंग्रजीतच टाकूया. ठीक आहे, त्याच्यानंतर ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि प्रोसीड टू मीडिया सबमिशन करायचं आहे. ठीक आहे, सगळ्या गोष्टी इथे रिक्वायर्ड आहेत, तुम्हाला प्रत्येक गोष्ट या ठिकाणी भरायची आहे. ठीक आहे, इथे मी ईमेल आय डी शाळेचा टाकतो. ओके, आणि इथे आता एक मोबाईल नंबर टाकतो. ठीक आहे, जो वेगळा ठीक आहे, मोबाईल नंबर टाकून झाल्यावर इथे प्रोसीड टू मीडिया सबमिशन याला क्लिक करायचं आहे. आता बघा इथे डे टू, डे थ्री, डे फोर असं आहे. ठीक आहे, इथे डे टू, आता सध्या तरी आपल्याला डे टूचंच भरावं लागेल. ठीक आहे, इथे डे वनचं येत नाही आहे. ठीक आहे, तर तुम्हाला डे टू म्हणा. फंडामेंटल लिटरसी अँड न्युमर्सी एफलेंट डे, नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेट, तुमचे किती विद्यार्थी पार्टिसिपेट झाले, नंबर ऑफ टीचर पार्टिसिपेट किती झाले, नंबर ऑफ कम्युनिटी मेंबर किती पार्टिसिपेट झाले, सेमिनार पॅनल डिस्कशन कंडक्टेड, नंबर ऑफ वर्कशॉप वगैरे तुम्ही कंडक्ट केलं का, सेमिनार केलं का किंवा पॅनल डिस्कशन केलं का, तर केलं असेल तर तो आकडा टाका. त्याच्यानंतर नंबर ऑफ अवेअरनेस सेशन कंडक्टेड झिरो, ॲक्टिव्हिटी काय काय घेतली तुम्ही, गेम फोकस ऑन फंडामेंटल, हे कोणकोणत्या घेतल्या तुम्ही, स्टोरी टेलिंग, जे जे घेतलं त्याला तुम्ही इथे क्लिक करा. ठीक आहे, एफ एल एन मेला. त्याच्यानंतर आर्ट अँड क्राफ्ट, स्टुडंट एक्सप्रेस देअर ओन स्टोरीज थ्रू डिफरंट फॉर्मॅट्स, याच्यामध्ये तुम्हाला ते टाकायचं आहे. ठीक आहे, तुम्ही सोशल प्लॅटफॉर्म वगैरे वापरला आहे का, तर इंस्टाग्राम फेसबुक वापरलं असेल तर ते टाका. नंबर ऑफ सोशल मीडिया पोस्ट किती टाकले आहेत तेवढे टाकायचे आहेत, जास्तीत जास्त टाका. ठीक आहे, तिथं आणि शेवटी इथे रिमार्कमध्ये तुम्हाला शाळेबद्दल काही लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. मी इथे नाईस ॲक्टिव्हिटी म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथे इव्हेंट फोटो जास्तीत जास्त 50 MB इव्हेंट व्हिडिओसुद्धा तुम्हाला टाकायचा आहे, पण तो कंपल्सरी नाही आहे. पण इव्हेंट फोटो 1, इव्हेंट फोटो 2 वगैरे वगैरे तुम्हाला टाकायचे आहेत. इव्हेंट फोटो 1 समजा चूज फाईलला जायचं. चूज फाईलला गेल्याच्यानंतर बघा, आपण जिओ फोटो काढलेले आहे, तो जिओ फोटो या ठिकाणी आपण टाकूया. ओके, इथे अल्बममध्ये जाऊन या ठिकाणी कॅमेरामध्ये जातो. कॅमेरामध्ये गेल्याच्यानंतर इथे सगळे फोटोज तुमचे आहेत, जे काल तुम्ही एफ एल एन ॲक्टिव्हिटी घेतली त्या ॲक्टिव्हिटीचे फोटोज या ठिकाणी तुम्हाला टाकता येते. ठीक आहे, पहिले तर हे शिक्षण प्रतिज्ञा, त्याच्यानंतर दुसरा फोटो, अल्बम, कॅमेरा. ठीक आहे, जेवढे उपक्रम तुम्ही घेतलेत ना तेवढे उपक्रम, हे जादुई पिटारा दुसरा उपक्रम घ्यायचा. 5 MBपर्यंतचे तुम्हाला फोटो हवेत, 5 MBच्या वर ते फोटो स्वीकारत नाही. ठीक आहे, ते झाल्याचे जादुई पिटाळा. झाल्याच्यानंतर शैक्षणिक साहित्य निर्मिती. ओके, शैक्षणिक साहित्य निर्मिती टाका. त्याच्यानंतर पुढचा इव्हेंट. ओके, या ठिकाणी नंतर प्रेझेंटेशन, तुम्ही दुसरे फोटोसुद्धा टाकू शकता. जेवढे फोटो तुमच्याकडे उपलब्ध आहेत, जेवढे फोटो काढलेत, मिनिमम मॅक्झिमम 5 फोटो तरी तुम्हाला लागतातच. ठीक आहे, टाकलं आणि सबमिट. ओके, ठीक आहे. इथे तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी घ्यायची आहे, अवेअरनेस
इथे वन टाकूया आपण आणि सबमिट करूया. बघा सबमिशन इन प्रोग्रेस त्या ठिकाणी सबमिट होत आहे. मी तुम्हाला लिंक या व्हिडिओच्या लिंकसोबत लिंक पाठवून देईन, तशी मग तुम्ही माहिती भरू शकता. ठीक आहे, सबमिशन इन प्रोग्रेस, कारण हे फोटो असतात त्याची मेमरी जास्त असते, त्याच्यामुळे सबमिट व्हायला थोडा वेळ लागतो, त्याच्यामुळे थोडं वेट करायचं. ओके, सबमिशन होत आहे. ओके, हे एका दिवसाचं झालं, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाचं भरायचं असेल तर इथे डे थ्री म्हणायचं. ठीक आहे, इथे सबमिशन इन प्रोग्रेस, इथे डे थ्री, डे टू, इथे ते सबमिट होऊन जाईल. ठीक आहे, आता असं क्लिक करू नका, सबमिशन ऑलरेडी डन फॉर दिस युडायस कोड अँड डे असा मेसेज येईल तुम्हाला. त्याच्यानंतर डे थ्रीला जायचं, इथे स्पोर्ट्स डे आहे, नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेट दे 36, जे जे असेल हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या असं दाखवा तुम्ही. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे तुम्हाला काही लिहायचं असेल ते लिहा तुम्ही. ठीक आहे, आता मी लिहितो इथे 5 games conducted. ठीक आहे, इथे आता फेसबुक टाका, नंबर ऑफ सोशल मीडिया पोस्ट इथे नाही. ठीक आहे, इथे कोणकोणते गेम खेळले ते तुम्हाला टाकायचं आहे. जसं या ठिकाणी मी म्हणतो चमचा, लिंबू, ठीक आहे, लगोरी, दोरी उड्या, मराठीत लिहिलं तरी चालेल असं काही नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर भिंगरी, भोवरा. ठीक आहे, झाल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फोटो टाकायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही ही माहिती संपूर्ण भरत जायची आहे. ठीक आहे, आता हा चमचागोटीचा फोटो टाकतो, त्याच्यानंतर हा दुसरा फोटो घ्या. चमचागोटी झाल्याच्यानंतर या ठिकाणी दोरी उड्याचा फोटो आहे. ठीक आहे, जे जे फोटो तुमचे असतील ते ते फोटो तुम्हाला टाकायचे आहेत. ठीक आहे, आणि जर व्हिडिओ केला असेल तर व्हिडिओसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता आणि सबमिट. ठीक आहे, सबमिट होऊन जाते, ते जास्त वेळ लागते. जरी ते सबमिशन इन प्रोग्रेस जास्त वेळ झाला की 1-2 मिनिटांना तुम्ही इकडच्या तिकडच्या बाजूच्याला तुम्ही क्लिक करायचं. समजा इथे डे टू आणि नंतर डे फोर असं क्लिक करत जायचं की ते आपोआप सबमिट होते. बघा, आता थोडंसं वेळ, एखादी मिनिट थांबायचं आणि याला क्लिक करून परत याला क्लिक करायचं. 3 नंबरला क्लिक केलं की थोडं वेळ थांबायचं, मग ते सबमिट झालं की नाही झालं ते सांगतो. ठीक आहे, आता हे सबमिट झालं नाही, आपण जास्त गडबड केली तर गडबड करायची नाही, थोडा वेळ थांबायचं आणि मग सबमिट करायचं. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ती घ्या.